नुकताच पावसाळा सुरू झाला. राजेश आणि त्याच्या मित्रांनी कोकणात फिरायला जायचं असा प्लॅन केला. रविवारी दुपारी निघू असं सांगून राजेशने बॅग पॅक करायला सुरुवात केली. त्यात एकीकडून राजेशच्या आईच्या सूचना सुरू झाल्या, राजेश नीट जा हा बाळा, आणि कोकणात पाऊसही खूप असतो त्यामुळे गाडी सांभाळून चालव. आणि मी असं ऐकले की कोकणात भुताटकीही फार असते. यावर राजेश हसून म्हणाला, काय भुताटकी, अगं आई असं काही नसतं, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, बाकी काही नाही. आणि तू काळजी करू नको, मी जाईन नीट, ओके. तेवढ्यात राजेशचे मित्र त्याला घराखालून आवाज देऊ लागले. ए राजेश, झालं का रे? राजेशनेही आवाज देऊन सांगितले. हो हो आलोच, चल येतो गा आई, असं म्हणून राजेश घराबाहेर पडला. राजेशने पार्किंगमधली फोर व्हीलर काढली आणि मित्रांबरोबर तो मुंबईहून कोकणाकडे रवाना झाला. बाहेर मस्त पाऊस पडत होता, त्यात हे मित्र गाडीत मोठमोठ्याने गाणी म्हणत चालली होती. कधी त्यांनी मुंबईचा रस्ता पार केला हे त्यांनाही कळलं नाही. रात्रीचे 8 वाजले होते, बाहेरही मुसळधार पाऊस सुरू झाला होता. राजेश गाडी चालवत होता, अचानक गणेशने राजेशला गाडी थांबवायला सांगितली. अरे राजेश जरा गाडी थांबव, मला इथे रस्त्याच्या कडेला एक हॉटेल दिसतंय, आपण इथे जेवण करू आणि पाऊस जरा कमी झाला की निघू. हो हो ठीक आहे, असं म्हणून राजेश गाडीच्या बाहेर उतरला. मग राजेश आणि गणेश बरोबर सुधीर आणि आनंदही गाडीच्या बाहेर उतरले. चौघांनी मस्त गप्पा मारत जेवण केले. आज तर यार पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नाही, गणेश म्हणाला. हो ना यार, चला आपण गाडीत जाऊन बसू, असं म्हणून सुधीर गाडीत जाऊन बसला. तेवढ्यात हॉटेलच्या एका वेटरने राजेशला हाक मारली. ओ ओ साहेब, कुठं निघालाय तुम्ही एवढ्या पावसा पाण्याचं? अरे कोकणात निघालोय फिरायला, असं म्हणून राजेश गाडीच्या दिशेने निघाला. बरं बरं नीट जावा, पण त्या वरच्या नव्या रस्त्यानं जावा, चुकून बी खालच्या जुन्या रस्त्यानं जाऊ नका, असं तो वेटर राजेशला सांगू लागला. ते बघतो आम्ही कुठून जायचं ते, असं म्हणून राजेश गाडीत जाऊन बसला. काय रे राजेश किती उशीर, एवढं काय बोलत बसला होता त्या वेटरशी, असं सुधीर तोंड वाकळं करून विचारू लागला. काय नाही रे सोड, तो वेटर जरा वेडा वाटतोय, मला काहीतरी बरळत होता. चल निघू आपण, असं म्हणून राजेशने गाडी सुरू केली. रात्रीचे 10 वाजले होते, राजेश अगदीच गाडी चालून वैतागला होता. गणेश सुधीर आणि आनंद ह्यापैकी कोणाला तरी गाडी चालवायला सांगावं, पण कसलं काय, हे तीनही महाशय मस्त झोपले होते, असं म्हणून राजेश गाडी चालवत राहिला. आता पावसानेही चांगलाच जोर धरला होता, रस्त्यावरही बऱ्याच गाड्यांची वर्दळ चालू होती. पावसामुळे थोडेफार ट्रॅफिकही जाणवत होते, त्यामुळे राजेश पुरता वैतागला होता. त्याने गाडी जरा रस्त्याच्या कडेला उभी केली, त्याला रस्त्याच्या कडेला एक छोटी टपरी दिसली. त्याने टपरीवाल्याला आवाज दिला. ओ ओ काका, तो समोरचा रस्ता रत्नागिरीलाच जातो ना? हो हो साहेब, तिकडंच जातो, असं त्या टपरीवाल्यानं सांगितलं. बरं बरं, आणि तो त्याच्या बाजूला तो रस्ता आहे तो कुठे जातो, असं राजेशने पुन्हा विचारलं. कुठला तो रस्ता? तो पण रत्नागिरीलाच जातो, पण त्या रस्त्यानं रात्रीचं कुणी बी जात नाही, जुना रस्ता आहे तो, आणि काहीतरी वंगाळ आहे तिकडं, तुम्ही पण नका जाऊ तिकडनं, या नव्या रस्त्यानं जावा, असं त्या टपरीवाल्यानं सांगितलं. ठीक आहे, असं म्हणून राजेशने गाडी सुरू केली. तेवढ्यात सुधीर जागा झाला. काय रे, कुणाशी बोलत होतास मगाशी? त्यावर राजेश म्हणाला, अरे त्या टपरीवाल्याशी बोलत होतो, तू त्या जुन्या रस्त्याने जाऊ नका असं म्हणत होता. सुधीर मूळचा भित्रा, तो राजेशला भीतभीत म्हणाला,
बर मग आपण नको जायला त्या जुन्या रस्त्याने. तू जरा गप बस रे, ते बघ त्या नव्या हायवेला किती ट्रॅफिक आहे. त्या रस्त्याने जर आपण गेलो ना तर सकाळ होईल इथेच, असं राजेश सुधीरला रागारागाने बोलत होता. असं म्हणून राजेशने गाडी जुन्या रस्त्याकडे वळवली. तेवढ्यात गणेश आणि आनंदही जागे झाले. आनंदाने विचारले, काय रे राजेश, अजून किती वेळ लागेल रत्नागिरीला पोहोचायला? अरे हा 1 किलोमीटरचा छोटा घाट पार केला की लगेच पोहोचू आपण, असं राजेश सांगत होता. मग चौघेही मस्त गप्पा मारत चालले होते. तेवढ्यात अचानक राजेशचे लक्ष रस्त्याच्या कडेला गेले आणि त्याने अचानक गाडीचा ब्रेक दाबला. काय रे राजेश, गाडी का थांबवलीस? असं गणेशनं विचारलं. अरे ते बघ ना, तिकडे त्या रस्त्याच्या कडेला कोणीतरी बसलंय, असं म्हणून राजेशने गाडीची काच खाली केली आणि पाहतो तर काय, 1 34-35 वर्षाची बाई हिरवा शालू नेसून, हातात हिरवा चुडा, विस्कटलेले केस, त्या केसात सुकलेला गजरा, एखादी नवी नवरी जशी तयार होते अगदी तशीच दिसत होती ती. अरे ही बाई एवढ्या रात्री इथे काय करतय? असं राजेशने मित्रांना विचारलं. काय माहीत, पण सोड ना, आपल्याला काय करायचंय, तू गाडी सुरू कर, असं गणेश म्हणाला. जरा वेडा आहेस का तू गणेश, ती बाई कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये असेल, थांब आपण विचारू, असं म्हणून राजेशने लगेच त्या बाईला आवाज दिला. अरे ओ बाई, काय करताय तुम्ही एवढ्या रात्री इथे आणि एकट्याच आहात का? ती काहीच न बोलता हाताने जा जा असा खुणावते. तरी तो गाडीतून खाली उतरून तिच्याजवळ जातो आणि पुन्हा तिला विचारतो, बाई तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय? तशी ती त्याच्याकडे बघू लागली आणि रडायला लागली. आता काय सांगू तुम्हाला, माझा होणारा नवरा मला इथं सोडून गेला आणि परत आलाच नाही, मी त्याला शोधतोय, असं ती बाई राजेशला रडत रडत सांगू लागली. बरं बरं, चला तुम्ही गाडीत बसा, आम्ही मदत करतो तुम्हाला तुमच्या नवऱ्याला शोधायला, असं म्हणून राजेश त्या बाईला गाडीत बसायला सांगतो. नाही नाही, मी नाही येणार तुमच्या बरोबर, जा तुम्ही, माझा नवरा आला की मी जाईन त्याच्याबरोबर, असं म्हणून त्या बाईने गाडीत बसायला नकार दिला. अहो बाई, एवढ्या रात्रीचं या आडमार्गाला असं बाई माणसानं थांबलेलं बरं दिसत नाही, म्हणून गाडीत बसायला सांगतोय, बाकी तुमची मर्जी, येणार असाल तर चला, असं म्हणून राजेश गाडीत बसला. थांबा थांबा, येते मी, असं म्हणून ती बाई गाडीत येऊन बसली. इकडे गणेश, सुधीर आणि आनंद आपापसात राजेशबद्दल बोलू लागले. या राजेशला काही कळतं की नाही, कशाला नसती बॅग गाडीत घेतले, असं गणेश तोंड वाकडं करून बोलू लागला. हो ना यार, आधीच आपल्याला उशीर झालाय आणि त्यात हे असं, असं म्हणून सुधीर मागे जाऊन आणि गणेश आणि आनंदच्या बाजूला बसला. राजेशने गाडी सुरू केली. काय हो, तुम्हाला कुणीकडे जायचंय, असं त्या बाईनं राजेशला विचारलं. आम्ही इकडेच कोकणात फिरायला आलोय, राजेश हसून उत्तर देत म्हणाला. बाय द वे, तुमचा नवरा तुम्हाला असं कसं या घाटात सोडून गेला? माहीत नाही, असं म्हणून ती बाई गप्प झाली. आता पाऊस जरा वेळ थांबला होता आणि बाहेर मस्त मोकळी हवा सुद्धा होती. त्यात सगळीकडे भय आणि शांतता, पूर्ण रस्त्यावर एकही गाडी किंवा एखादं पाखरू असल्याचेही जाणवत नव्हतं. रात्रीचा 1 वाजून गेला. वाह, किती छान वातावरण आहे बाहेरचं, असं म्हणून आनंदने खिडकीची काच खाली केली. हो ना, अरे राजेश जरा वेळ गाडी थांबव ना, जरा फ्रेश वाटेल तुला, असं गणेश म्हणाला. हो हो, असं म्हणून राजेशने गाडी थांबवली. चौघेही जरा वेळ बाहेर गप्पा मारत उभे राहिले. अरे यार, आपण एवढं फिरायला आलोय आणि साधा 1 सेल्फी सुद्धा काढला नाही, असं म्हणून सुधीर सेल्फी काढू लागला आणि व्हिडिओ शूटिंगही करू लागला. ती बाई एकटीच गाडीत बसली होती. तुम्हाला काही हवं आहे का, पाणी वगैरे काही, असं राजेशने त्या बाईला गाडीजवळ येऊन विचारलं. नाही काय नको मला, असं ती म्हणाली. बरं मग, जर तुम्हाला आराम करायचा असेल तर तुम्ही करा, आम्ही इथेच आहोत, असं म्हणून राजेश पुन्हा मित्रांकडे गेला.
ते चौघेही पुन्हा गप्पा मारण्यात मग्न झाले. गाईज, आपण येताना वेफर्स आणलेत ना? थांबा, मी गाडीतून घेऊन येतो. असं म्हणून सुधीर गाडीजवळ गेला आणि पाहतो तर काय, गाडीमध्ये बाई नव्हती. अरे राजेश, ती बाई कुठं गेली? असं सुधीर विचारू लागला. काय, असेल ना तिथेच, असे म्हणून तेघेही गाडीजवळ आले. अरे खरंच की, कुठे गेली ही बाई? असं गणेश भीत बोलू लागला. मग ते चौघेही गाडीच्या अवतीभवती तिला शोधू लागले. अरे यार, कुठे गेली असेल अचानक? असं राजेश वैतागून बोलू लागला. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. सोड ना राजेश, चल निघू आपण, बघ आता पाऊस पण सुरू झालाय, असं म्हणून तिघेही गाडीत जाऊन बसले. रात्रीचे 2 वाजून गेले होते. राजेश गाडी चालवत होता, पण त्याचे मन मात्र ती बाई अचानक कुठे गेली असेल याचा विचार करत होते. अचानक त्याचं लक्ष समोरच्या रस्त्यावर गेलं आणि त्याने जोरात ब्रेक दाबला. अरे आता काय झालं राजेश, गाडी का थांबवलीस? असं गणेशनं विचारलं. अरे ते बघ ना, कोणीतरी रस्त्याच्या मध्येच बसलंय, असं म्हणून राजेशने गाडीचा दरवाजा उघडला. चल आनंद, आपण बघू कोण आहे ते, असं म्हणून राजेश गाडीच्या बाहेर उतरला. मग आनंद आणि राजेश त्या व्यक्तीला बघायला पुढे गेले. त्या रस्त्यावर पूर्ण अंधार पसरला होता, त्यामुळे त्याने मोबाईलचा टॉर्च चालू केला. अरे आनंद, कोणीतरी पुढच्या बाजूला तोंड करून बसला आहे असं दिसतंय, असं म्हणून राजेश पटापट पावलं टाकत पुढे आला. आणि त्याने जे पाहिलं ते पाहून अचानक त्याच्या काळजाचा ठोका चुकला. ती गाडीतून गायब झालेली बाई तिथे बसली होती. ओ बाई, तुम्हाला काय कळतं की नाही, असं अचानक न सांगता गाडीतून कुठं निघून गेला? असं बोलत बोलत राजेश तिच्या समोर येऊन उभा राहिला. तिने अचानक रागाने राजेशकडे बघितलं. ती बाई काहीतरी खात होती, तिचं तोंड आणि हात रक्ताने भरलेलं होतं. कोणीतरी जनावराला मारून ती त्याचं लचके तोडत होती. हे सर्व दृश्य पाहून राजेश आणि आनंदच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना काय बोलावं आणि काय करावं काही सुचेना. तेवढ्यात त्याच्या मागोमाग गणेश आणि सुधीरही आले. ते दोघंही हा प्रकार पाहून थक्क झाले. हे राजेश, चल लवकर इथून, असं म्हणत तिघेही राजेशला घेऊन गाडीजवळ गेले. तेवढ्यात ती बाई मोठमोठ्याने हसू लागली. अरे चला ना लवकर यार, असं गणेश भीत बोलू लागला. ते चौघेही पटापट गाडीत बसले. गाडीच्या सगळ्या खिडक्या बंद केल्या. गाडी अगदी सुसाट वेगाने पळवत होते. आता काहीही झालं तरी कुठेच थांबायचं नाही, असं सुधीर बोलू लागला. रात्रीचे 3 वाजले होते. राजेश गाडी पूर्ण स्पीडने पळवत होता. तेवढ्यात अचानक गाडीसमोर 5-6 वर्षाचा लहान मुलगा आला. अरे हा मुलगा कोण आणि इथं काय करत असेल, असं राजेश मित्रांशी बोलू लागला. तो आता कोणीही असो, तू गाडी मात्र अजिबात थांबू नको हा, असं आनंद म्हणाला. त्यांनी गाडी न थांबवता तशीच सरळ नेली. गाडी पुढे आल्यावर गणेशने गाडीच्या मागच्या खिडकीतून पाहिले तर तो मुलगाही दिसेनासा झाला होता. नक्कीच हा मुलगा भूत असणार याची त्या चौघांना खात्री झाली. राजेश गाडी अगदी वेगात पळवत होता, तरी तो फक्त 1 किलोमीटरचा घाट गेले 2-3 तास संपतच नव्हते. तेवढ्यात ती बाई पुन्हा रस्त्याच्या मधोमध उभी राहिलेली दिसली. ते चौघेही तिला पाहून एकदम दचकले. आता काही झालं तरी मी गाडी थांबवणार नाही, असं म्हणून राजेशने सरळ तिच्या अंगावरून गाडी नेली. तशी ती पुन्हा गायब झाली. थोडा वेळ पुढे आल्यावर अचानक त्यांची गाडीच बंद पडली. अरे यार, दुष्काळात 13 महिना, आता काय करायचं, गणेश म्हणू लागला. आता आपण एक काम करू, या घाटात कुठेतरी लपून बसू, असं राजेश म्हणाला. हो, तसं पण 2 तासांची गोष्ट आहे, एकदा पहाट झाली की हा धोका टळेल, असं म्हणून ते चौघेही घाटात असलेल्या घनदाट झाडीत जाऊन लपून बसले. त्या घनदाट झाडीतून त्यांना त्यांची रस्त्यावर उभी असलेली गाडी सहज दिसत होती. ते अगदी डोळ्यात तेल घालून पाहत होते. रात्रीचे 4 वाजले. ते चौघेही खूप थकले होते, अगदी झोपेलाच आले होते. तेवढ्यात अचानक त्यांना
त्या बाईच्या मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. अरे राजेश, ही जर आपल्याला इथपर्यंत शोधत आली तर आपला काही खरं नाही. सुदैवाने काही वेळाने बाहेर जरा उजडलेला पाहून ते चौघेही पुन्हा आपल्या गाडीजवळ आले. राजेशने पुन्हा भीतच गाडी चालू केली आणि गाडीही चालू झाली. देवाचे आभार मानत ते चौघेही पुन्हा आपल्या प्रवासाला निघाले. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच प्रकारचे अनुभव आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया लवकरच अशाच एका सत्य अनुभवासोबत.